बालमित्रांनो, आपण या भागामध्ये जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे काय हे समजून घेऊया. जम्बो म्हणजे फार मोठे. जम्बो म्हणजे कसे आपण व्यवहारात हा शब्द वापरतो की जम्बो, मग जम्बो म्हणजेच खूप मोठे मंत्रिमंडळ. आपल्या देशात मध्यंतरीच्या काळामध्ये आघाडी सरकार सुरू झाले आणि आघाडीचे वेगवेगळ्या पक्षांचं सरकार बनायला सुरुवात झाली, त्यामुळे मोठे मंत्रिमंडळ होण्यास तयार म्हणजे त्या ठिकाणी सुरुवात झाली. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी घ्यायचे, मग त्या मंत्रिमंडळाचा आकार वाढत गेला आणि मग जम्बो मंत्रिमंडळ त्या ठिकाणी निर्माण झाले. मग मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवण्यासाठी संसदेने संविधानामध्ये दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीनुसार त्या ठिकाणी लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त मंत्री मंत्रिमंडळामध्ये घेता येणार नाहीत अशी दुरुस्ती त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यानुसार त्याच्यानंतर जम्बो मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बंद झाले. धन्यवाद.